विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 8वा अ च्या वर्गामध्ये ग्रुपमध्ये आपलं स्वागत आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपला अभ्यासक्रम घेणार आहोत. तुम्ही सर्वजण सर्वप्रथम 8वीच्या वर्गात आला त्याबद्दल तुमचं स्वागत. आणि मी तुमचं विज्ञान विषयाचं शिक्षक आर मोळे. आणि आपण या माध्यमातूनच आपली शैक्षणिक वर्ष सुरू करणार आहोत. थोडंसं उशीर झालेला आहे आणि ऑनलाईन पद्धतीतून प्रत्येक धड्याचे व्हिडिओज अभ्यासक्रमाचे व्हिडिओज मी आपल्या ग्रुपवर पाठवेल आणि त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करायचा आहे. शिक्षण कोणासाठी थांबत नाही, शिक्षण चालूच आहे, शाळा चालूच आहे, थोडं स्वरूप बदललेलं आहे परिस्थितीनुसार. आणि अपेक्षा अशी आहे जास्तीत जास्त मुलांनी हा व्हिडिओ पाहावा किंवा ह्यानंतर येणारे सर्व व्हिडिओ पाहून त्या पद्धतीने अभ्यास करून यश संपादन करावं. तर आपण आज सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला, आपल्या अभ्यासक्रमाला. आणि आपलं विज्ञानमधला पहिला धडा आहे लिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. त्याला प्रत्येक सुरुवात करू न चुकता सर्वांनी पहा. तुझ्या मित्रांना सांगा, ज्यांनी समजा माहीत नाही त्यांना पण सांगा आणि अशा प्रकारे एक अभ्यासक्रम आपण पूर्ण करू. ओके, ठीक आहे. तर प्रत्यक्ष अभ्यासक्रमाला आपण सुरुवात करत आहोत लिविंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. सजीवसृष्टी मित्रांनो, सजीवसृष्टी आणि सूक्ष्मजीवाचं वर्गीकरण असा आपला धडा आहे. यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, मायक्रोब्स मी सूक्ष्म जीव जे आपल्याला साध्या डोळ्याने दिसू शकत नाही त्याला पाहण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोप यूज करावा लागतो, वापरावा लागतो. ठीक आहे. व्हॉट इज द मायक्रोस्कोप तुम्ही पाहिले का? मायक्रोस्कोप, व्हॉट इज द मायक्रोस्कोप? इट गिव्ज द मॅग्निफाईंग इमेज ऑफ द स्मॉलेस्ट ऑब्जेक्ट. दे आर नंबर ऑफ टाईप ऑफ मायक्रोस्कोप्स. फ्यू ऑफ देम वी कॅन सी इन दिस पिक्चर. ठीक आहे. आपण या चित्रामध्ये पाहू शकतो काही सूक्ष्मदर्शक मायक्रोस्कोप. सपोज हा एक आहे की नाही, ह्याला काय म्हणायचं? तर साधा सूक्ष्मदर्शक. अच्छा, या ठिकाणी स्लाईड ठेवून, काचपट्टी ठेवून, सूक्ष्म पदार्थ ठेवून या ठेवरून आपल्याला पाहता येतं. तर ही काय झाला? तर साधा सूक्ष्मदर्शक. ह्याच्याहून जर मोठी आपल्याला प्रतिमा किंवा ह्याच्याहून लहान सूक्ष्म जे डोळ्यानं न दिसणारे द ऑब्जेक्ट विच कॅनॉट सी बाय आवर नेक्ड आयज, ठीक आहे नाही, मग त्याच्यासाठी कंपाऊंड मायक्रोस्कोप आर यूज्ड टू वॉच ऑर सी दॅट टाईप ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. अँड कंपाऊंड मायक्रोस्कोप कसं आहे बघू आपण. कंपाऊंड मायक्रोस्कोपचं चित्र या प्रकारे असतं. दॅट इज द कंपाऊंड मायक्रोस्कोप. ह्याच्यामध्ये आपल्याला नियर अबाउट 100 मॅग्निफाईंग इमेज काय करता येते पाहता येते. त्याच्यानंतर बघू आपण ह्याच्या पुढं जर वैज्ञानिक दृष्टिकोनातून जे शास्त्रज्ञ वापरतात ते कोणतं सूक्ष्मदर्शक असतं, तर ते इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक असतं. खूप मोठी ती इमेज 1 लॅक मॅग्निफाईंग पॉवर ते देतं अँड दॅट इज द दॅट इज ही त्याची आकृती असं आपल्याला ज्या पाहता येईल. दॅट इज द मायक्रोस्कोप विच आर यूज्ड टू स्टडी द मायक्रोब्स. मायक्रोब्स मीन द मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझम विच कॅनॉट बी सी ओन द्या नेक आय. आपल्याला उघड्या डोळ्यांचे दिसत नाही सूक्ष्म जीव, त्यांना मायक्रोब्स असं म्हणतात. बिफोर वी स्टडी द क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स सम थिंग्स यू मस्ट नो दॅट व्हॉट इज द हेरिची फॉर द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पदानुक्रम सजीवांच्या वर्गीकरणातील पदानुक्रम कोणता आहे, ठीक आहे ना. हॅरीची फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट इज द किंगडम. त्याच्यामध्ये काय काय येतं? किंगडम असेल, फायलम, क्लास, फॅमिली, जीन्स, स्पेसिस, दॅट इज द हॅरीची फॉर द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सेकंड क्वेश्चन,
हु इन्वेंटेड द बायोनॉमियल नॉमिनक्लेचर किंवा बायोनॉमियल सिस्टम ऑफ नॉमिनक्लेचर, तर ते सुद्धा माहीत आहे आपल्याला. दॅट इज द कार्ल लिनियस इन्वेंटेड द बायोनॉमियल सिस्टम ऑफ नॉमिनक्लेचर ॲट विच लेवल ऑफ हायरार्की आर कन्सिडर्ड व्हाइल रायटिंग द नेम ऑफ द बायोनॉमियल नॉमिनक्लेचर. बायोनॉमियल द्विनाम पद्धत लिहिताना कशा पद्धतीने कोणत्या पातळीची पदानुक्रम हायरार्की मीन्स पदानुक्रम त्या ठिकाणी लिहिला जातो, तर काय असेल त्याच्यामध्ये लेवल ऑफ हायरार्कीज, दॅट इज द काय असेल जीन्स अँड स्पेसीज, असं दोन नावाने मिळून एका सजीवाला नाव दिलं जातं, म्हणून त्याला काय म्हणायचं बायोनॉमियल नॉमिनक्लेचर. कळलं. नाव द नेक्स्ट, दॅट इज द बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. वॉट इज द नेसेसिटी ऑफ क्लासिफिकेशन बिफोर वी सी द बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी मीन्स वॉट इज मीन बाय बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता. आणि जैवविविधता कशाला म्हणायचं, नंबर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲक्झिस्ट ऑन द अर्थ, ठीक आहे. दे हॅव डिफरंट स्ट्रक्चर्स, डिफरंट ॲडॅप्टेशन, डिफरंट लिव्हिंग हॅबिट्स, नंबर ऑफ रिझन्स, आणि या सर्वांना मिळून बायोडायव्हर्सिटी म्हणायचं. बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैविक विविधता, पृथ्वीवर जेवढं सजीव आहे त्याच्यामध्ये असलेली विविधता म्हणजेच बायोडायव्हर्सिटी. वी हॅड सीन दॅट द लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच आर लिव्हिंग ऑन द अर्थ ॲडॉप्टेड अकॉर्डिंग टू जिओग्राफिक रिजन, फूड इजेशन, डिफेन्स एक्सेट्रा, त्याच्यामध्ये अनुकूलन निर्माण होतं झालेलं आहे पृथ्वीवर असणाऱ्या खाण्यामध्ये, कशा त्यांचं ज्या भागात राहतात त्या ठिकाणचं त्यांच्या खाण्याच्या सवयी, त्यांचे संरक्षण करण्याच्या पद्धती इत्यादीमध्ये. पण नंबर ऑफ स्पेसीज ह्या द नंबर ऑफ सेम स्पेसीज फाउंड दॅट द डिफरन्सेस आर ऑब्झर्व्ड इन द ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम स्पेसीज. पण बरेच वेळा सारख्याच प्रजातीमध्ये याच्यामध्ये विविधता आढळून येते, त्याच्या अनुकूलनामध्ये विविधता आढळून येते एक समान असलेल्या प्रजातीमध्ये सुद्धा. अकॉर्डिंग टू द 2011 सेन्सस देअर आर 87 मिलियन स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲक्झिस्ट ऑन द अर्थ इन विच आर इन्क्लुडेड प्लॅन्ट अँड ॲनिमल्स. 2011 गणनेनुसार पृथ्वीवर 87 दशलक्ष इतक्या प्रजाती आहेत प्राण्यांच्या सजीवांच्या, आणि त्या जमीन आणि पाण्यावरच्या मिळून, जमीन आणि पाण्यावरमध्ये जे सजीव आहेत सर्वांची मिळून किती 87 मिलियन स्पेसीज, नियर अबाउट 87 दशलक्ष. इट इज अ व्हास्ट नंबर, ही खूप संख्या खूप मोठी झाली. मग आता याचा अभ्यास करण्यासाठी काय करावं लागेल, तर त्याचे गट पाडावे लागतील की नाही. इट इज अ व्हेरी नेसेसरी टू डिवाइड दिज ऑल स्पेसेस इनटू द डिफरंट ग्रुप अँड सब ग्रुप्स फॉर आवर बेटर अंडरस्टँडिंग ऑर फॉर कन्विनियन्स फॉर आवर स्टडी, आपल्याला चांगलं समजून घेण्यासाठी किंवा आपल्याला अभ्यास करण्याच्या सोयीसाठी. म्हणून काय केलं जातं, ग्रुप्स अँड सब ग्रुप्स वेअर क्रिएटेड, ग्रुप्स अँड सब ग्रुप्स वेअर क्रिएटेड अमंग द क्रिएटिंग द सिमिलॅरिटी अँड डिफरन्स अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ग्रुप आणि सब ग्रुप्स काय केले जातात, तर प्राणी आणि वनस्पतींचे ग्रुप्स आणि सब ग्रुप्स क्रिएट केले जातात फॉर आवर कन्विनियन्स स्टडी. अँड या प्रक्रियेला द प्रोसेस ऑफ डिवायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू ग्रुप्स अँड सब ग्रुप्स आर कॉल्ड बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. आणि याच पद्धतीला काय म्हणतात, सजीवांची विभागणी जी गट आणि उपगटात केल्या जाते त्याला काय म्हणायचं, तर क्लासिफिकेशन, जैविक क्लासिफिकेशन. हा लक्षात. मग अशा प्रकारचं क्लासिफिकेशन बऱ्याच शास्त्रज्ञांनी केलेलं आहे, यामध्ये महत्त्वाचं आहे रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर, हे शास्त्रज्ञाचं नाव आहे रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर. ह्याचा पंचसृष्टीचा सिद्धांत आहे 1920-1980 साली. हा अमेरिकन इकोलॉजिस्ट आहे, परिस्थितिकी त
तज्ञ, पारिस्थितिकी तज्ञ इकोलॉजिस्ट. इन द 1969 ही डिवाइडेड लिविंग ऑर्गेनिज्म इनटू द ग्रुप 5. बिफोर वी सी द 5 किंगडम सिस्टम वी ट्राई टू अंडरस्टैंड सम थिंग्स. कार्लिनियस हिस्ट्री मध्ये पहा, द कार्लिनियस इन 1735 डिवाइडेड लिविंग वर्ल्ड इनटू द 2 किंगडम्स. वी आर सीन दैट, है कि ना. आणि आपण त्याचे चित्र, त्या शास्त्रज्ञांचे चित्र सुद्धा पाहू शकतो या ठिकाणी. दॅट इज द कार्लिनियस, हा शास्त्रज्ञ कार्लिनियस. यानं काय केलेलं आहे, 1735 साली लिविंग वर्ल्ड डिवाइड्स इंटू टू किंगडम्स, व्हेजिटॅबिलिया आणि ॲनिमेलिया असं केलेलं आहे. आणि बायनॉमियल नॉमेनक्लेचरसुद्धा सिस्टीमसुद्धा या शास्त्रज्ञानं शोधून काढलेली आहे. ओके, त्याच्यानंतर आपण पाहू नेक्स्ट, दॅट इज द विटाकर, है की नाही, रॉबर्ट विटाकर यांच्या पंचसृष्टीचा सिद्धांत आणि त्यांचं हे चित्र आपण. तर हे शास्त्रज्ञ आहेत रॉबर्ट विटाकर, 1920-1980. ही गिव्ज द 5 किंगडम सिस्टम, ही प्रपोज द 5 किंगडम सिस्टम. कळलं. मग आता आपण पाहू तर याचे निकष काय आहे 5 किंगडम सिस्टमचे. फॉर द क्लासिफिकेशन विटाकर कन्सिडर द फॉलोइंग क्रायटेरियाज. वर्गीकरण करत असताना, सजीवाचं वर्गीकरण करत असताना विटाकरनं काय केलेलं आहे, तर काही निकष क्रायटेरिया केलेले आहेत. यामध्ये कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, फर्स्ट क्रायटेरिया फॉर द क्लासिफिकेशन ऑफ 5 किंगडम सिस्टम, कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर. कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर म्हणजे पेशी रचनेतील जटिलता. पेशी रचनेतील जटिलता हा काय झाला आपला पहिला निकष. यामध्ये प्रोकॉर्टिक अँड युकॉर्टिक सेल्स, यामध्ये काय झालं तर प्रोकॉर्टिक आणि युकॉर्टिक अशा दोन प्रकारे पेशीचं विभाजन किंवा भाग पाडले जातात. त्याच्यानंतर दुसरं आहे कॉम्प्लेक्सिटी इन ऑर्गॅनिझम, सजीवातील जटिलता. यामध्ये युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर असे दोन प्रकारे प्राण्यांचं वर्गीकरण होतं. त्याच्यानंतर आहे मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये काय होतं तर पोषणाची पद्धत कोणती आहे. या ठिकाणी प्लांट्स दिले, प्लांट्स काय, ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. प्लांटमध्ये काय आहे तर ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे. ॲटोट्रॉपिक मोड म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणे. कशाद्वारे? बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. फंगी कवकामध्ये, फंगी कशा आहेत, सेप्रोफाइट्स आहेत, मृतोपजीवी आहेत. आणि ॲब्सॉर्शन फ्रॉम द डेड ॲनिमल्स, मृत प्राण्यापासून ते अन्न मिळवतात. ॲनिमल्स थर्ड, ॲनिमल्स काय आहेत, हेटरोट्रॉपिक आहेत. आणि इनजेस्टिव म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः ग्रहण करणारे. त्याच्यानंतर पुढचा निकष आहे तो आहे काय आहे तर लाईफस्टाईल, जीवन पद्धती. हा सुद्धा निकष या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे. प्लांट्स प्रोड्युसर, प्लांट काय आहेत, प्रोड्युसर आहेत, उत्पादक आहेत. ॲनिमल कन्झ्युमर आहेत, ग्राहक आहेत. आणि फंगी डिकम्पोजर आहेत. मग या ठिकाणी काय होतं, वनस्पती स्वतःचं अन्न तयार करत म्हणून त्यांना प्रोड्युसर म्हणतात. आणि यांनी तयार केलेलं अन्न जे आहे हे कन्झ्युमर म्हणजे प्राणी काय करतात, ते अन्न ग्रहण करतात. आफ्टर द डेथ ऑफ द ॲनिमल त्यांच्यावर जगणारे मृत्यूपजीवी म्हणजे फंगी असतात, त्यांना डिकम्पोजर असं म्हणतात. दॅट इज द लाईफस्टाईल ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कळलं. त्याच्यानंतर बघू आपण फायलोजेनेटिक रिलेशनशिप. व्हॉट इज द जेनेटिक रिलेशनशिप, त्याच्यामध्ये जनुकीय संबंध कसे आहेत, सेलवर अवलंबून असतं ते. आणि सेल कशामध्ये विभागलं जाते तर सेल ही त्याच्या दोन भागावर अवलंबून आहे, जसं प्रोकॉरिटिक टू युकॉरिटिक आणि युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर असं त्याच्यामध्ये काय आहे अंतर आहे. युनिसेल्युलर म्हणजे एक पेशी आहे,
मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय आणि प्रोकॅरियोटिक म्हणजे आदिकेंद्रकीय आणि युकॅरियोटिक्स म्हणजे दृश्य केंद्र. या ठिकाणी पाहिलं आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स डिवाइड द टी डायग्राम पाहू आपण सजीवांच्या वर्गीकरणाची. लिव्हिंग ऑर्गॅनिझम डिवाइड इन टू प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक्स अँड प्रोकॅरियोटिक्स इज द युनिसेल्युलर अँड युनिसेल्युलरमध्ये फर्स्ट किंगडम दॅट इज द मोनेरा. त्याच्यानंतर युकॅरियोटिक्स डिवाइड इन टू द टू दॅट इज द युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर सेल्स. युनिसेल्युलर सेल्स आर द किंगडम टू दॅट इज द प्रोटिस्टा. And multicellulars divide into the three kingdoms, that is the fungi, planti, animalia. So that is the five kingdom, monera, tachanantar protista, tachanantar fungi, tachanantar planti, tachanantar animalia. ही काय झाली फाईव्ह किंगडम सिस्टीम ऑफ विटाकर. कळलं? तर यामध्ये नेक्स्ट पाहू आपण किंगडम फर्स्ट मोनेरा. मोनेरा एक ॲक्टिव्हिटी आहे. काय करायचं बघा. ठीक आहे. स्मॉल ड्रॉप ऑफ कर्ड ऑर बटर मिल्क ऑन ए क्लीन ग्लास स्लाइड. Dilute it with 2 to 3 drops of water and carefully keep a cover slip on the slide, and this prepared slide we can watch under the high magnifying power microscope. We see the different moving small rod like microbes, that is the lactobacilli. तर एक दह्याचा किंवा ताकाचा एक थेंब काचपट्टीवर घेतला, त्याला थोडं पाणी टाकून विरल केलं, डायल्यूट केलं, त्याच्यावर एक कव्हर स्लिप टाकली आणि ही माउंटेड स्लाईड काय केली आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप करी पाहिली तर आपल्याला काय दिसेल. तर मूव्हिंग स्मॉल रॉड लाईक मायक्रोब्स आर दॅट इज द लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया. सूक्ष्म जंतू त्याच्यामध्ये दिसतील आणि त्यांना काय म्हणायचं लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया जे दुधादह्यामध्ये असतात. ऑल टाईप ऑफ बॅक्टेरिया अँड ग्री ब्ल्यू ग्ली ग्रीन आल्गी आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा. सर्व प्रकारच्या बॅक्टेरिया आणि निलारी शेवाल हे किंगडम मोनेरामध्ये आढळून येतं. मग त्याची कॅरेक्टरिस्टिक्स बघू आपण. कॅरेक्टरिस्टिक्स आहे बघा कशाची कॅरेक्टरिस्टिक. तर किंगडम मोनेराचे ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. सर्व सजीव कसे आहेत एक पेशी आहेत. दे मे बी ऑटोट्रॉपिक ऑर हेटरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. ते स्वयंपोषी आहेत किंवा परपोषी आहेत. दे आर प्रोकॅरियोटिक सेल विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस अँड सेल ऑर्गॅनेल. हे महत्त्वाचं आहे. हे सर्व कसे आहेत प्रोकॅरियोटिक सेल विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस अँड सेल ऑर्गॅनेल. अँड हियर आर सम एक्झाम्पल्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर द किंगडम मोनेरा. ऑल दीज आर बॅक्टेरियाज इन विच वी हॅव ट्राय टू नो दॅट. आपण प्रयत्न करू काय काय कोणकोणते आहेत. विबिरो कोलेरी हा काय आहे. तर विबिरो कोलेरी आहे. सोलेमोनेला टायफी क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी त्याच्या स्ट्रेप्टोकॉकस हरिनस स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनी हे काय आहेत. काही जीवाणू आहेत की जे मोनेरा या किंगडममध्ये त्यांचा समावेश होतो. नाव द सेकंड किंगडम दॅट इज द किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टा ह्याच्यासाठी सुद्धा एक ॲक्टिव्हिटी आहे. प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ 1 ड्रॉप ऑफ पॉन्ड वॉटर ऑन ए ग्लास स्लाइड. हे काय करा साचलेलं डबक्यातलं पाण्याचा एक थेंब काचपट्टीवर घ्या आणि त्याला काय करा वॉच ऑब्झर्व करा. कुठं अंडर द हाय अँड लो पॉवर ऑफ मायक्रोस्कोप कंपाऊंड मायक्रोस्कोप. दॅट इज यू कॅन फाईंड सम मोटाईल ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स विथ इरेग्युलर शेप अँड दॅट इज द ॲमेबी. मग अशा डबक्यातल्या साचलेल्या पाण्याचा एक थेंब जर आपण पाणी काचपट्टीवर घेतला
आणि त्याला जर पाहिलं सूक्ष्मदर्शकाखाली तर आपल्याला काही मोटाईलमध्ये चालमध्ये फिरणारे असे काही सूक्ष्म दिसतील आणि काही इरेग्युलर शेप असलेली, ती इरेग्युलर शेप असलेले कोणते असतील सूक्ष्मजीव? दॅट इज द आमिबा, आहे की नाही? ती आमिबा असतील किंवा ज्याचं चप्पलसारखा शेप आहे, दॅट इज द प्यारामिशियम, प्यार वॉलबेक्स, योगिलेना यासारखे सूक्ष्मजीव त्याच्यामध्ये आपल्याला मूव होताना दिसतात. मग प्रोटिस्टाची कॅरेक्टरिस्टिक्स बघू आपण काय काय आहे. तर प्रोटिस्टा आर ए सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम विथ वेल डिफाईन्ड न्यूक्लियस इन्क्लोज्ड इन न्यूक्लियर मेम्ब्रेन. वेल डिफाईन्ड न्यूक्लियस, आहे की नाही? वेल डिफाईन्ड न्यूक्लियस इन्क्लोज्ड इन टू द न्यूक्लियर मेम्ब्रेन, आहे की नाही? म्हणजेच हे कोणते सेल असतील, युकॅरियोटिक असेल का प्रोकॅरियोटिक असेल आपण सांगू शकतो. दे हॅव द सुडोपोडिया. सुडोपोडिया म्हणजे, सुडोपोडिया म्हणजे काय? छदमपात, आहे की नाही? आभासी लेप पाहायला म्हणतो. त्याचबरोबर प्रोटिस्टा कशा आहेत? ॲट्रोट्रॉप्स आहेत काही प्रोटिस्टा, ज्याच्यामध्ये युग्रिना वॉल्वेक्स कंटेन क्लोरोप्लास्ट. युग्रिना आणि वॉल्वेक्स कशा आहेत? ॲट्रोट्रॉपिक प्रोटिस्टा आहेत. आणि हेट्रोट्रॉपिक प्रोटिस्ट कोणते आहेत? आमिबा आणि प्यारामिशियम. हे काय आहेत? तर हेट्रोट्रॉपिक आहेत आमिबा आणि प्यारामिशियम. हे कसे आहेत? तर परपोषी प्रोटिस्टा आहेत. आणि वॉल्वेक्स अँड युग्लिना काय आहे? युग्लिना आणि वॉल्वेक्स हे कसे आहेत? तर स्वयंपोषी आहेत, कारण त्यांच्यामध्ये काय आहे? क्लोरोप्लास्ट आहे. त्याच्यानंतर बघू आपण किंगडम फंगी. किंगडम फंगी कवक, त्याच्यासाठी सुद्धा काय करायचं? ऍक्टिव्हिटी करायची मुलांना पहा. आणि ही ऍक्टिव्हिटी काय आहे? टेक ए मॉइस्ट पीस ऑर ब्रेड ऑर भाकरी, इट कीप इन टू ए कंटेनर विथ लीड अँड इट कीप इन टू द डार्क रूम 2 to 3 days. आफ्टर 2 to 3 days वी फाइंड दॅट, वॉट फाइंड दॅट? दॅट इज द फाईन कॉटन थ्रेड लाईक टफ इज फाउंड ग्रोईंग ऑन द सर्फेस ऑफ ब्रेड. एक भाकरीचा कुटका किंवा ब्रेडचा तुकडा थोडा ओलसर डब्यामध्ये बंद करा आणि तो काही दिवस ठेवून द्या, 2-3 दिवस. नंतर तर झाकण उघडा, काय आढळून येईल? तर त्याच्यावर असं जाळं तयार होईल, आहे की नाही? ते एक टफ तयार होईल, त्याला आपण काय म्हणतो? बुरशी आली म्हणतो. आणि ती बुरशी ही एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. आणि ते कशामध्ये मोडतं? तर फंगीमध्ये, कवकामध्ये त्याचा समावेश केला जातो. मग काय करायचं? ती बुरशी स्क्रॅप करा, काचपट्टीवर माउंट, त्याचं माउंट करा, काचपट्टी तयार करा, ग्लास लाईट तयार करा आणि त्याला काय करा? सूक्ष्मदर्शकातून पहा, आपल्याला याप्रमाणे दिसतं फंगी हे चित्र, आहे की नाही? परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा विचारतात ड्राय नेट लेवल डायग्राम ऑफ फंगी ऑर म्युकर. याला म्युकर सुद्धा म्हणतात, म्युकर, आहे की नाही? म्युकर, म्युकर काय आहे? तर म्युकर एक प्रकार आहे कशाचा? फंगीचा, एक उदाहरण आहे. तर या ठिकाणी काय सांगितलं? इन्स्टिट्यूशनल वर्क, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी. व्हायरॉलॉजी म्हणजे काय? विषाणूशास्त्र. विषाणूशास्त्र ज्याच्यामध्ये, ज्या शाखेमध्ये विषाणूंचा अभ्यास केला जातो त्याला विषाणूशास्त्र असं म्हणतात. पुणे या ठिकाणी एक प्रयोगशाळा आहे व्हायरॉलॉजीची आणि ती 1952 साली ती तयार केली आणि इंडियन मेडिकल काउन्सिलच्या अधिकारामध्ये ती असते. तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आपण फंगीची कॅरेक्टरिस्टिक्स बघू. फर्स्ट, दीज आर नॉन ग्रीन युकॅरियोटिक हेटरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. ते कसं आहे? अहरित, अहरित आहे, अहरित. ह्याला काय म्हणायचं? अहरित, नॉन ग्रीन, युकॅरियोटिक्स हेटरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. मोस्ट ऑफ देम हॅज सेप्रोफाइट्स. बरेचसे काय आहेत त्यामध्ये? सेप्रोफाइट्स आहे, मृतोपजीवी. दे फीड अपॉन द डिकिंग ऑर्गॅनिक मॅटर, हे की नाही? जे सडत आहे, खराब होत आहे सेंद्रिय पदार्थ त्याच्यावर ते वाढतात. देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड ॲज कायटीन. त्यांचं सेल वॉल कायटीनपासून बनलेलं असतं. हे बरेचदा रिकाम्या जागेमध्ये विचारलेलं आहे की नाही?
Some fungi are thread-like structure, many nuclei are present in the cytoplasm. बऱ्याचशा फंगीमध्ये बहुकेंद्रकीय काय असतं तर पेशी असतात ज्या सायटोप्लाझममध्ये आढळतात. तर एक्झाम्पल पहा, म्युकरचं किंवा फंगीचं बेकर्स ईस्ट, ठीक आहे ना, बेकर्स ईस्ट, की जे बेकरीमध्ये ईस्ट वापरलं जातं. लक्षात, कवक जेव्हा जे पाव तयार करण्यासाठी वापरलं जातं. ॲस्पॅरँगलस, फंगस ऑन कॉर्न, मक्यावर वाढणार. पेनिसिलिन, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड विच आर यूज्ड टू प्रिपेअर द मेडिसिन. अँड मशरूम, मशरूम कवकांचं हे औषधी किंवा आहार म्हणून सुद्धा वापरल्या जातो. दो इन दिस वे मेनी सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन आर इन्क्लुडेड आफ्टर द विटाकर्स फाईव्ह किंगडम सिस्टम, बट विटाकर्स फाईव्ह किंगडम सिस्टम इज वाईडली ॲक्सेप्टेड ऑफ ऑल अमंग. ओके, तर मुलांना या ठिकाणी आपण थांबू आणि राहिलेलं जा आहे क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स आपण पुढच्या तासामध्ये घेऊ. ओके, थँक्यू.